नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतीमाळ यूट्यूब चॅनलवर। शेतीमाळ यूट्यूब चॅनल माध्यमातून आपण शेतीविषयक नवनवीन माहिती सतत तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापूर्वी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आपल्या चॅनलवर की डाळिंब बागेसाठी मी पण माझ्या बागेला डाळिंबसाठी मक्याची कुट्टी करून टाकलेली आहे। तर उन्हाळ्याच्या दिवसात ती कुट्टीचा असा उपयोग होतो की उन्हाळ्याच्या दिवसात आपण कमी पाणी असलेल्या शेतकऱ्यांना बाष्पीभवन पाण्याचं होत नाही, त्यामुळे आपल्या झाडाला ओलावा टिकून राहतो आणि एकंदरीतच मग कमी पाणी दिल्यानंतरसुद्धा आपली बाग चांगल्या पद्धतीने वाचू शकता। तुम्ही मागे जर व्हिडिओमध्ये पाहत असाल तर ही आपली डाळिंबाची बाग आहे, 12 झाड आहे, जवळजवळ 3 महिने धरून झालेलं आहे, तर चांगल्या पद्धतीने फुगवून आहे। तर आज व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे शेतकरी मित्रांनो की मी जी कुट्टी टाकली होती डाळिंबाला, तर त्या कुट्टीसाठी आपल्याला नुसती कुट्टी पाण्याचा बाष्पीभवन न होण्यासाठी किंवा मग पाण्याचं बाष्पीभवन न होण्यासाठी नसून तर त्या कुट्टीचं सेंद्रिय खतसुद्धा आपल्याला तयार होतं। तर त्याचा मी विविध प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण सेंद्रिय खताविषयी बोलू की सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत तयार करताना आपल्याला थोडंसं ते किंमत किंवा जास्ती पैसे चुकवायला लागतात, किंवा बाजारातसुद्धा जर ते खत घ्यायचं ठरलं तरी भरपूर पैसे आपल्याला द्यायला लागतात। पण सेंद्रिय खताचा अनन्यसाधारण महत्त्व शेतीसाठी आहे। तर काय, चांगल्या पद्धतीचा भाजीपाला किंवा मग कमी पैशात आपल्याला चांगले उत्पन्न येण्यास मदत करते। तर काय आहे की आपल्या शेतीत लगेच सेंद्रिय खताचा वापर केल्यानंतर आपल्याला चांगलं पहिले 1-2 वर्षात चांगलं उत्पन्न भेटू शकत नाही, कारण आपल्या जमिनीला रासायनिक खतांची जी सवय आहे ती सवय आपल्याला पहिले मोडायला लागेल, मग हळूहळू आपण कुठेतरी आपण सेंद्रिय खतांकडे वळू। तर मग काय आहे की सेंद्रिय खत जे आज बाजारात आहेत, किंवा मग सेंद्रिय खत बनवायचं जरी ठरवलं किंवा मग गांडूळ खत बनवायचं ठरलं, त्यासाठी नैसर्गिक सावली पाहिजे किंवा मग त्यासाठी तुम्हाला शेणखत वगैरे आणणं आणि बऱ्याच पद्धतीने जे वर्मी आहे ते वर्मीसुद्धा तुम्हाला बाजारात आणणं, तर असे बरेच पद्धतीचे आहेत। तर याचा आपल्याला नेमका काय फायदा होऊ शकतो, तर मी डाळिंब बागेसाठी मी जे सेंद्रिय खत ऑटोमॅटिक तयार झालं आहे मी तुम्हाला आता लाईव्ह म्हणजे तो डेमो दाखवणार आहे तुम्हाला, तर त्याचे फायदे काय होत आहेत, तर त्याचे अनन्यसाधारण फायदे असे आहेत की पहिल्यांदा आपल्या जमिनीचा पीएच मेंटेन ठेवतं, आपल्याला उन्हाळ्यात पाण्याचं बाष्पीभवन होऊ देत नाही आणि जे आपले डाळिंबाचे मुळे आहेत त्या मुळ्या खाली असल्या कारणामुळे ते वर्मी कंपोस्ट किंवा जे गांडूळ जे आहेत खालची माती वरती आणतं आणि ते चांगल्या पद्धतीने सुपीक बनवतं, त्यामुळे आपले जे मुळे आहेत त्या मुळांना चांगल्या पद्धतीची हवा जाण्यासुद्धा मदत होते, मग हवा गेल्यानंतर आपल्याला निमेटोडसारखे प्रकार होत नाही। आणि दुसरं असे की वर्मी गांडूळ जे आहे ते गांडूळ जे अन्न खातं तिथलं, तर ते अन्नापैकी 90% अन्न ते 24 तासाच्या आत बाहेर टाकत असतं, 10% त्याच्या वाढीसाठी ठेवत असतं, तर हे 90% खूप उपयुक्त आहे। तर आपल्या डाळिंब बागेसाठी मी टाकलेलं शेणखत होतं, शेणखतावर परत माती टाकली आणि मार्च महिन्यामध्ये मी परत त्याला कुट्टी टाकली, त्या तिथं शेणखतावरती कुट्टी टाकली आणि त्याच्यानंतर परत मी लगेच त्या कुट्टीवरती माती टाकली। तर काय झालं की कालांतराने आपण डाळिंब बागेसाठी पाणी सोडत गेलो, तर पाणी सोडत गेल्यानंतर आपल्याला लगेच ती जी कुट्टी आहे ती खाली बसायला सुरुवात, म्हणजे पहिली जी उंची कुट्टी होती ती आता भरपूर प्रमाणात खाली बसली आणि ती कुजवायला किंवा सडायला सुरुवात झाली। तर त्याच्यानंतर काय झालं की ऑटोमॅटिक तिथं गांडूळांची निर्मिती तयार व्हायला लागली। तर गांडूळांची निर्मिती तयार झाल्यानंतर आपल्याला आपण जे शेणखत टाकतो आणि परत हा पालापाचोळा, तर तिथं ऑटोमॅटिक सेंद्रिय खत बनायला सुरुवात झाली, तर त्याचा हा एक फायदा आहे। त्यामुळे आपल्या डाळिंब बागेसाठी निमॅटोड कधी येणार नाही आणि आपली जमीन सुपीक असल्याकारणाने जास्त रासायनिक खतांचा वापर केला नाही तरीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे बाग किंवा माल आपल्याला काढता येऊ शकतो, असा हा एक माझा हा प्रयोग होता। तर मी काल परवाकडे पाहिलं तर तिथं ऑटोमॅटिक गांडूळ किंवा मग आपल्या जमिनीसाठी जे चांगले आपले जीवाणू असतात तर ते जीवाणूसुद्धा तिथं तयार झाले। तर मी तुम्हाला आता त्या व्हिडिओकडे नेतो की मग कशा पद्धतीने जीवाणू तयार झाले, आपल्याला काय फायदा होतो। तर कुट्टीचा असं आहे की कुट्टी सडते वेळेस बऱ्याचमध्ये जेव्हा कुट्टीमधली जी कुट्टी आहे ती बऱ्याच प्रमाणात सडलेली आहे, तर ती कुट्टी सडलेली असल्यामुळे त्या तिथं ऑटोमॅटिक जीवाणू तयार व्हायला लागले आणि त्याचा एकदम मस्त फायदा आहे आपल्याला। परत काय होतं की सेंद्रिय खत आपल्या जमिनीचे पाणी लवकर बाष्पीभवन होऊ देत नाही, हा एक आपल्याला फायदा झाला। आपण कुट्टीच त्यासाठी टाकली होती की आपल्या जमिनीचा बाष्पीभवन होऊ नये पाण्याचा, तर मग पाण्याचं बाष्पीभवन कुट्टीमुळेसुद्धा होत नाही आणि तिथं सेंद्रिय खत तयार झालं त्याच्यामुळे होत नाही, म्हणजे डबल आपल्याला तो फायदा भेटला। तर शेतकरी बंधूंना मी तुम्हाला आता ते दाखवतो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तरच सबस्क्राईब करा आणि तेव्हाच लाईक करा। चला तर मग मी तुम्हाला आता दाखवतो मी कशा पद्धतीने गांडूळ किंवा सेंद्रिय खताची निर्मिती झाली। आता शेतकरी बंधून हे डाळिंबाचं झाड आहे, इथं आपलं ड्रिपर चालू आहे आणि इथं मी आता कुट्टी टाकलेली आहे, तर इथं आता ओलावा आहे, तर मी तुम्हाला खाली आता करून दाखवतो की कुट्टी कशा पद्धतीने सडायला सुरुवात झालेली आहे। हे पाहू शकता तुम्ही हा काळवट भाग जो आहे तो बघा, ही कुट्टी सडायला सुरुवात झाली एकदम अशी पूर्ण, म्हणजे कुट्टी आता जवळजवळ 80% जी कुट्टी आहे
ती कुट्टी आता सडायला सुरुवात झालेली आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे बघा कुट्टी एकदम माझ्या हिशोबाने 90% कुट्टी आता सडलेली आहे. आणि जिथं सडलेलं राहतं तिथं ऑटोमॅटिक गांडूळ किंवा आपल्या जमिनीत जे जीवाणू पाहिजे ते जीवाणू तयार होण्यास अत्यंत मदत होते. तर मी तुम्हाला आता दाखवतो की अशा पद्धतीचे जे गांडूळ आहे ती पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित तर अशा पद्धतीचे जे गांडूळ आहेत ते आपल्याला ऑटोमॅटिक दिसायला लागलेले आहेत पूर्ण जमिनीत. पहा तुम्ही प्रत्येक हे बघा. तर असे चांगल्या पद्धतीचे हे जे आपल्याला जे जमिनीसाठी किंवा मग आपल्याला डाळिंबासाठी जे पाहिजे ते असे भरपूर पद्धतीने गांडूळ आहेत. ते त्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे. तर हे एक तुम्ही पाहू शकता. पहा तुम्ही हे सुद्धा आपल्याला दिसायला लागले. तर खूप उपयुक्तता आहे याची, आपण लक्षात कधीच घेत नाही. तर याची उपयुक्तता भरपूर प्रमाणात आहे. दुसऱ्या ठिकाणी जाऊन आणि आता पाहूया आपण की किती प्रमाणात आता कुट्टी कुजलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही, तर या दुसऱ्या ठिकाणी आल्यानंतर हे बघा कुट्टी सडायला सुरुवात झालेली आहे. ज्या डाळिंबागेत कुट्टी, ज्या झाडा, ज्या खड्ड्यात कुट्टी आहे तिथेच आपल्याला गांडूळ खत तयार दिसतील आपल्याला. तर पाहू शकता तुम्ही, पहा तुम्ही अशा पद्धतीने हे जीवाणू आहेत. तर एकदम चांगला फायदा आहे. तुम्ही पुढच्या वर्षी तुम्ही वापरू शकता. ज्या शेतकरी बांधवांनी वापरलं नसेल त्यांनी वापरू शकता. आपल्या जमिनीत भुसभुशीत ठेवण्यासाठी खूप महत्त्व आहे यांचं. पहा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात आहे. तर चांगला फायदा आहे याचा. पहा तुम्ही हे दोन इथं एकाच इथं याच्या दोन म्हणजे किती पण राहू शकता, भरपूर राहतील. तुम्ही फक्त याचा अवलंब करा. आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचं कसं आहे की बऱ्याच शेतकरी बांधवांपर्यंत अजून त्यांना माहिती नाही की त्याचा काय फायदा होऊ शकतो असं. तर त्यांनी अवलंब करा 100%. आणि जर तुम्हाला अशा डाळिंबाविषयी जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आता बऱ्याच शेतकऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये बाग धरला होता. तर मी 12 फेब्रुवारीला पानगळ केलं आहे, 12 फेब्रुवारीला पाणी लावलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने डाळिंबाग आपले जे गाठ आहे किंवा मग फळ त्याची साईज पण पाहून घ्या तुम्ही. तर असा सेट झाला आहे. तर त्यांना डाळिंबाविषयी जर शेतकरी बांधवांना काही अडचणी असतील तर त्यासुद्धा 100% कमेंट करा. आता माझं 1200 झाड आहे माझ्या डाळिंबाचे. तर पाहू शकता तुम्ही स्टंपला खोड लागलेले आहेत आपले जे आपलं गाठ आहेत त्या सेट झालेले आहेत. तर तुम्ही असेच डाळिंबासाठीसुद्धा जर तुमचा डाळिंबाग असेल तर त्यासाठीसुद्धा तुम्ही पुढच्या माहितीसाठी किंवा मग असेच मला जे प्रॉब्लेम येत आहे माझ्या डाळिंबागेत त्या प्रॉब्लेमसाठी मी सतत मला जो प्रॉब्लेम आला जो सॉल्व झाला तर ते मी तुमच्यापर्यंत सतत पोहोचत असतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. धन्यवाद.